नमस्कार मंडळी, मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी हा आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल। चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करायला बिलकुल विसरू नका। एसयूवी ऑप स्कूटर रिवर इंडी भारतीय कंपनी, जबरदस्त स्पेक्स आणि किंमत सुद्धा इतर गाड्यांच्या तुलनेने खूपच कमी। सध्या ही गाडी ट्रेंडिंग मध्ये आहे आणि बरेच जण या गाडी विषयी जाणून घेण्यास उत्सुक आहेत। चला जाणून घेऊया या गाडीची सर्व माहिती आपल्या मातृभाषेतून आणि आपल्या स्टाईलने। रिवर इंडी ने फेब्रुवारी 2023 मध्ये इंडी या नावाने गाडी लॉन्च केली आहे। गाडी दिसायला जबर आहे, पण कंपनीचं काय? कारण सर्वांनाच कंपनीबद्दल माहिती आहे असं नाही। रिवर ही कंपनी एक इंडियन स्टार्टअप आहे। 2020 मध्ये अरविंद आणि विपिन जॉर्ज यांनी या कंपनीची स्थापना केली असून यांचे ऑफिस आणि R&D सेंटर कर्नाटक मधील बेंगलोर येथे आहे। या कंपनीला $11 मिलियन फंडिंग केले आहे, ते म्हणजे टोयोटा वेंचर्स यांनी। सध्या लॉन्च केलेली गाडी ही कंपनीने स्वतः इन हाऊस डेव्हलप केली असून भारतीय हवामानाचा विचार करून तयार करण्यात आली आहे। इंडिया गाडीमध्ये ब्लू, येलो आणि रेड हे टोटल 3 कलर्स उपलब्ध आहेत। तीनही कलर सेम किमतीत उपलब्ध आहेत आणि ग्राफिक्स सुद्धा सेम असतील। कलर्समध्ये फक्त बदलाव असेल, मात्र प्राइस जी आहे ती सेम असणार आहे। डिझाईन वाईज गाडी जी आहे ती रगीड आणि फॅशनेबल बनवण्यात आली आहे। नेकेड इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ड्युअल फ्रंट LED, बॉक्सी बॉडी डिझाईन आणि स्पेशियस सीट यामुळे दिसायला हटके असून सर्व वयोगटातील व्यक्तींना ही गाडी आवडेल हे नक्की। ही गाडी प्रॅक्टिकल आहे, सिटी युजर असो किंवा विलेज युजर, भरभरून सामान याच्यावर तुम्ही नेऊ शकता। खास करून शेतकरी या गाडीचा पुरेपूर वापर करू शकतात, कारण जागाच तेवढी या गाडीमध्ये दिलेली आहे। रिवर इंडीचे स्पेसिफिकेशन जाणून घेतले तर यामध्ये मॅक्स 6.9 किलोवॉटची पीक पॉवर असणारी PMS मोटर दिली आहे, जी सेंटर चेसी माउंटेड असून बेल्टने व्हीलशी कनेक्टेड आहे। ही मोटर 9 BHP आणि 26 NM टॉर्क प्रोड्यूस करते। 0 ते 40 किमीचे स्पीड 3.9 सेकंदात घेते। 90 किलोमीटरचे टॉप स्पीड कंपनीने स्पेकशीट मध्ये नमूद केले आहे। चढ चढण्याची क्षमता म्हणजेच गाडीची ग्रेडेबिलिटी 18 डिग्री इतकी आहे। मोटरचे स्पीड कंट्रोल करण्यासाठी इको राईड आणि रश असे 3 रायडिंग मोड्स दिलेले आहेत। यामध्ये चौथा रिव्हर्स मोड हा सुद्धा दिलेला असेल। इंडीमध्ये 4 किलोवॉट अवरची लिथियम आयन बॅटरी दिलेली आहे। ही बॅटरी NMC आहे की LFP हे नमूद केलेलं नाही। बॅटरी पॅक जो आहे तो गाडीच्या फ्लोर फुटबोर्ड मध्ये इन्स्टॉल केला आहे। इको मोडला एका चार्ज मध्ये ही गाडी 120 किलोमीटरची रिअल रेंज प्रदान करते। ही बॅटरी जी आहे ती प्रदान करते। 0 ते 80% चार्ज होण्यासाठी 5 तास, 100% चार्ज होण्यासाठी 6 तास लागतात। बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट सुद्धा करते। EV मध्ये 6 इंच कलर डिस्प्ले दिला आहे। हा डिस्प्ले टच स्क्रीन नाही, त्यामुळे मॅप, डॉक्युमेंट सेव्ह करणे असलं काही भानगड याच्यामध्ये नाही। मॅप बघायचा झाला तर त्यासाठी एक्स्ट्रा मोबाईल होल्डर डिस्प्लेच्या खाली तुम्हाला दिलेला आहे, तिथे तुम्ही तुमचा मोबाईल हँग करू शकता आणि मॅप पाहू शकता। गाडीत सर्व लॅम्प जे आहेत ते LED आहेत। फ्रंटला 2 राऊंड शेप पाठीमागे ट्यूब टाईप लॅम्प देण्यात आलेले आहेत। पुढे आणि पाठीमागे लटकते इंडिकेटर्स, पुढे सेफ्टी बार्स आणि रिट्रॅक्टेबल फुटरेस्ट या गाडीमध्ये देण्यात येतात, जे दिसायला एकदम परफेक्ट आहेत। गाडीचे डायमेन्शन्स तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील, हे डायमेन्शन्स सारे गाडीचे यामध्ये देण्यात आलेले आहेत। या गाडीची बिल्ड ही स्टील ट्यूबुलर फ्रेमची आहे। स्विंग आर्म जे आहेत ते ॲल्युमिनियम धातूचे आहेत। पुढच्या आणि पाठीमागच्या साईडला 2 सस्पेन्शन सेटअप दिला जातो। पुढे टेलिस्कोपिक आणि पाठीमागे जे आहे ते स्प्रिंग कॉईल सस्पेन्शन दिलेले आहे। 165 mm ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये देण्यात येतो। चाक गाडीची जबराट आहेत। यामध्ये 14 इंच अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस MRF टायर्स दिलेले आहेत। पुढे 240 तर पाठीमागे 200 mm डिस्कचा वापर ब्रेकसाठी केला गेला आहे। या व्यतिरिक्त साईड स्टँड, सेंटर स्टँड गाडीमध्ये देण्यात आलेले आहे। साईडला पेनियर माउंट्स दिलेले आहेत। या पेनियर बॉक्समध्ये 40 लिटर स्टोरेज दिले जाते। डिटॅचेबल फ्लोर केज दिलेले आहे, ज्यामध्ये सामान ठेवता येईल, तुमचं डॉक ठेवता येईल, बरंच काही सामान याच्यामध्ये बसू शकतं। पाठीमागे सुद्धा सर्व वातावरणात चालेल असा 25 लिटरचा टॉप बॉक्स दिलेला आहे। या व्यतिरिक्त सीट खाली 43 लिटरचा स्टोरेज कंपनीने दिला आहे आणि 12 लिटरचा ग्लो बॉक्स तुम्हाला पुढे पाहायला मिळतो। गाडीत इतके स्टोरेजचे ऑप्शन दिले आहेत की ज्याने तुम्ही अख्ख्या गावाची भाजी या गाडीवर नेऊ शकता। गाडीच्या सीटचे एर्गोनॉमिक्स जबर आहे। मोठे आणि रुंद सीट यामुळे लांबच्या प्रवासात तुम्हाला आरामदायी वाटेल। छोटी पिशवी अडकवण्यासाठी सुद्धा पुढे एक हुक देण्यात आलेले आहे। पुढे ग्लो बॉक्स आणि हँडल बारवर चार्जिंग USB पोर्ट दिला जातो, ज्याने तुम्ही तुमचा मोबाईल आरामशीर चार्ज करू शकता। हँडलवर सर्व स्विचेस दिलेले असून ऍक्सेस करणं सुद्धा खूप सोपं आहे। रिवरने इंडी गाडीत
जास्त फॅन्सी फंक्शन्स न ऍड करता अगदी प्रॅक्टिकल फीचर्स ऍड केलेले आहेत. ॲप बेस्ड फीचर्स जसे की गाडी ट्रॅक करणे, स्टेटस चेक करणे, या संदर्भात काहीच अपडेट ऑफिशियल वेबसाईटवर किंवा त्यांच्या ब्रोशरवर उपलब्ध नाही. तुम्हाला जर ते माहीत असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. रिव्हर इंडीचे संपूर्ण पार्ट्स IP67 रेटेड आहेत, त्यामुळे 300 mm पाण्यात ही गाडी सर्व्हाइव्ह करू शकते असे खुद्द कंपनीचे म्हणणे आहे. संपूर्ण गाडीवर म्हणजेच बॅटरी, मोटर, कंट्रोलर, इतर पार्ट्सवर 50,000 kilometers किंवा 5 वर्षाची वॉरंटी कंपनीतर्फे दिली जाते. रिव्हर इंडी या गाडीची डिलिव्हरी August 2023 पासून सुरू होणार आहे. टेस्ट राईड या बुक केलेल्या ग्राहकांना मे ते जूनच्या दरम्यान दिल्या जातील. सध्या गाडी तुम्ही 1,250 rupees देऊन ऑफिशियल साईटच्या द्वारे बुक करू शकता. त्याचा पत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. गाडी बुक करताना ऑफिशियल साईटचाच वापर करा. इतर फ्रॉड साईट्स किंवा ॲड्सला बळी पडू नका. तुमचे पैसे जाऊ शकतात कष्टाचे आणि तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो. आता जाणून घेऊया गाडीची किंमत. सध्या तरी गाडीची एक शोरूम किंमत उपलब्ध आहे, ती म्हणजे 1,25,000 इतकी. ही किंमत फेम टू सबसिडी वजा करून आहे. यामध्ये जर आपण रफ कॅल्क्युलेशन केलं तर गाडीची महाराष्ट्रात ऑन रोड किंमत निघू शकते. जसे की कॉमनली 6,000 rupees, इन्शुरन्स रजिस्ट्रेशन 1,000 सर्व्हिस चार्ज 3,000 आणि असे मिळून जर 10,000 ऍड केले तर होतात 1,35,000 rupees. पण जर आपण पाहिलं की महाराष्ट्र सरकार जे आहे ते एथर, ओला यांसारख्या चांगल्या ब्रँड्सना 10,000 rupees सबसिडी अजून सुद्धा देत आहे. त्याचप्रमाणे रिव्हर सुद्धा एक उत्तम ब्रँड आहे, त्यामुळे जर आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सबसिडी मिळाली तर गाडीची ऑनरोड किंमत होईल 1,25,000 rupees फक्त. आणि 1,25,000 rupees जर महाराष्ट्रात ही गाडी मिळत असेल तर ह्या गाडीपेक्षा दुसरी कुठलीही उत्तम गाडी तुमच्यासाठी होऊ शकत नाही. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असल्यास ते देखील तुम्ही मला विचारू शकता. आणि हां, मराठी चॅनलला प्रोत्साहन द्या. ऑटो हेल्पर मराठीला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. आणि पुन्हा भेट द्या याच पेजला अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी. जय महाराष्ट्र.